गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह लाखलगाव, नांदूर नाका, कोणार्क नगर अशा विविध ठिकाणी मोठ्या पोलीस ताफ्यासह रूटमार्च केलाय. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी अधिक माहिती दिली आहे. आज रोजी पोलीस स्टेशन आडगावच्या हद्दीत गणेशोत्सव संबंधाने रूटमार्च घेण्यात आलेला होता. सदरचा रूटमार्च हा दुपारी 4 वाजता पोलीस स्टेशन आडगाव येथे कर्मचाऱ्यांची अंमलदारांची हजेरी घेऊन त्यांना रूटमार्चबाबत सूचना देऊन पोलीस स्टेशन आडगावपासून बीडी कामगार नगर, मिरची हॉटेल चौक, नांदूर नाका, माळसांगवी, ओढा, शिलापूर, लाखलगाव व तसेच पुन्हा नांदूर नाका, नांदूरगाव, जत्रा हॉटेल, मेडिकल चौफुली येथे थांबून अंमलदार यांना डीब्रीफिंग करून रूटमार्च संपवलेला आहे. सदर रूटमार्चमध्ये एकूण 9 अधिकारी आणि 94 पोलीस अंमलदार आणि होमगार्ड हजर होते. 7 मोठी वाहने होती, 4 बीट मार्शल होती. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, स्टाफ किती अलर्ट आहे व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही हा रूटमार्च काढला होता. या रूटमार्चमध्ये अंमलदार व अधिकाऱ्यांनी जो सहभाग घेतलेला आहे, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ब्रीफिंग केलेलं आहे, नागरिकांनाही सूचना दिलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात शासनाचे जे नियम आहेत, वेळोवेळी गाईडलाईन्स जारी केलेले आहेत व सध्या जे ऑनलाईन मुखदर्शन आहे याबाबतसुद्धा आज रूटमार्च दरम्यान जनजागृती करण्यात आलेली आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.